1962 साली पारोळा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव नारायणराव पवार हे विजयी झाले. त्यांना 22,750 एवढी मते मिळाली. 1967 साली पारोळा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव नारायणराव पवार हे विजयी झाले. त्यांना 20,569 एवढी मते मिळाली. 1972 साली पारोळा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार भास्करराव राजाराम पाटील हे विजयी झाले. त्यांना 38,127 एवढी मते मिळाली. 1978 साली पारोळा मतदारसंघातून जेएनपीचे उमेदवार उत्तमराव पाटील हे विजयी झाले. त्यांना 40,965 एवढी मते मिळाली. 1980 साली पारोळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्करराव राजाराम पाटील हे विजयी झाले. त्यांना 25,326 एवढी मते मिळाली. 1985 साली पारोळा मतदारसंघातून आयसीएसचे उमेदवार वसंतराव जीवनराव मोरे हे विजयी झाले. त्यांना 50,640 एवढी मते मिळाली. 1990 साली पारोळा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव जीवनराव मोरे हे विजयी झाले. त्यांना 31,511 एवढी मते मिळाली. 1995 साली पारोळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्करराव राजाराम पाटील हे विजयी झाले. त्यांना 54,095 एवढी मते मिळाली. 1999 साली पारोळा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चिमनराव रूपचंद पाटील हे विजयी झाले. त्यांना 47,041 एवढी मते मिळाली. 2004 साली पारोळा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश भास्करराव पाटील हे विजयी झाले होते. त्यांना 65,346 एवढी मते मिळाली.